नमस्कार मा मा या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा दा आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या तयारीसाठीचे संभाव्य प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारच्या महाटी ईटीच्या संपूर्णपणे तयारीसाठी महत्त्वाचे विषयांचे महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न वाचल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे एक ते दोन ते दोन ते तीन सेकंदाचा तुम्हाला वेळ असेल आणि त्याच्यानंतर पहा मी या ठिकाणी जे काही प्रश्नाचं उत्तर आहे तर ते सांगेल तर पहा या ठिकाणी तुमच्या उत्तराची खात्री करायची आहे आणि शेवटी तीस प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल तर ते या ठिकाणी पहा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा पहिला प्रश्न आहे ज्ञान ग्रहणाची दुसरी पायरी टिंबटिंब संवेदना अवबोध अनुभूती कल्पना तर पा अचूक उत्तर आहे अवबोध तर पहा ज्ञान ग्रहणाच्या चार पायऱ्या आहेत त्यातली पहिली आहे पा ग्रहण त्याच्यानंतर पहा दुसरी अवबोध त्याच्यानंतर प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान तर पहा अशा प्रकारे ज्ञान ग्रहणाच्या चार पायऱ्या आहेत त्यापैकी दुसरी पायरी या ठिकाणी विचारलेली आहे अवबोध याचं अचूक उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे पा प्रेरणा वर्चस्व श्रेणी कोणी मांडली ॲडलर मॉस्ले स्किनर ब्रुनर तर पहा प्रेरणांची वर्चस्व श्रेणी तर ही मॉस्ले यांनी मांडली पर्याय क्रमांक दोन याचा अचकोत्तर आहे प्रश्न पुढचा आहे पहा व्यक्तीच्या स्वतःच्या कार्यक्षमतांचा पूर्ण विकास करून घेण्यासाठी टिंबटिंब आवश्यक असते अभिरुची अध्ययन प्रेरणा अवधान तर व्यक्तीच्या स्वतःच्या कार्यक्षमतांचा पूर्ण विकास करायचा असेल त्यासाथी। तर त्यासाठी तर त्यासाठी अध्ययन आवश्यक असते पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न पुढचा थॉर्नडाईकच्या अनुशीलनाच्या नियमात टिंबटिंब ही गोष्ट महत्त्वाची आहे अनुकरण अवधान सराव अभिरुची तर थॉर्नडाईकच्या अनुशीलनाच्या नियमामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सराव पर्यायक्रमांक दोन प्रश्न पुढचायपा शिकण्यासंबंधीच्या अंतर्दृष्टीची उपपत्ती टिंबटिंब मांडली पावलाव कोहलर स्किनर थॉर्नडाईक तर पहा अंतर्दृष्टीची उपपत्ती कोहलर यांनी मांडली पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न पुढचायपा कोहलरच्या अंतर्दृष्टी सिद्धांतात टिंबटिंबवर अधिक भर देण्यात आला सरावावर निरीक्षणावर अनुकरणावर यापैकी नाही तर पहा या आंतरदृष्टी सिद्धांतामध्ये निरीक्षणावरती अधिक भर देण्यात आला पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचा पहा अध्ययन वक्रात टिंबटिंब काळ दाखविण्याचा भाग म्हणजे वक्राचा पठार होय वक्राची पठारावस्था होय तर प्रगतीचा प्रगती शून्याचा अधोगतीचा यापैकी नाही तर याचं अचूक उत्तर आहे पहा प्रगती शून्याचा म्हणजे अध्ययन वक्रात प्रगती शून्याचा काळ दाखवण्याचा भाग म्हणजे वक्राचा पटार होय प्रश्न पुढचा आहे पहा आधी शिकलेल्या कौशल्याचा दुसरे कौशल्य शिकण्यास उपयोग होणे यास टिंबटिंब म्हणतात ऋण संक्रमण धनसंक्रमण शून्य संक्रमण यापैकी नाही तर आधी शिकलेल्या कौशल्याचा दुसरे कौशल्य शिकण्यास उपयोग होतो तर त्या कौशल्यास धन संक्रमण असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचाय पहा टिंबटिंबमुळे सुरुवातीला अध्ययन कौशल्ये वाढले तरी नंतर विपरीत परिणाम झालेला आढळतो पारितोषिक निंदा शाबाश्की प्रेरणा तर याचं अचूक उत्तर आहे निंदा निंदामुळे सुरुवातीला अध्ययन कौशल्य जरी वाढलं असं वाटत असलं तरी नंतर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो प्रश्न पुढचा आहे पहा खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पठन करणे अधिक फायद्याचे ठरते लागोपाठ अध्ययन अद्देन करणे अध्ययनाची भाग पाडून एका भागाच्या अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घेणे अध्ययन करताना मधूनमधून थोडी विश्रांती घेणे यापैकी नाही तर पाठांतर करायचा असेल किंवा पठन करायचं असेल तर कोण कौन, कोणती क्रिया या ठिकाणी फायदेशीर आहे तर पा यासाठी अध्ययनाचे भाग पाडले पाहिजे आणि एका भागाच्या अध्ययनानंतर दीर्घकाळ विश्रांती घेतली तर जे काही पटन आहे ते या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे त्याचा फायदा होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी फायदेशीर आहे प्रश्न पुढचा एका माहिती संकलनासाठी व्यक्तींना दिलेला प्रश्नाचा पद्धतशीर संच ही प्रश्नावलीची व्याख्या कोणी केली लिंडमन व हॅट बार बोगार्डस तर ही व्याख्या बार यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न पुढचायपा परीक्षण केलेल्या विधानास टिंबटिंब म्हणतात गृहितक परिकल्पना प्रश्न यापैकी नाही तर परीक्षण केलेल्या विधानास परिकल्पना असं म्हणतात क्रमांक बी प्रश्न पुढचायपा ज्या पद्धतीत विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नमुना निवड केली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात प्रासंगिक नमुना सहेतूक नमुना निर्दिष्टांश नमुना यापैकी नाही तर उत्तरे येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्या ठिकाणी लाईक करायचा आहे तर पहा ज्या पद्धतीमध्ये एखादे विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नमुना निवड केली जाते तर त्या पद्धतीस किंवा त्या निवडीस सहेतुक निवड असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी याचा चुकोत्तर आहे प्रश्न पुढचा आहे पहा मुलाखत म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद ही व्याख्या खालीलपैकी टिंबटिंब यांनी केली गुड व हॅट गुड व बोगार्डस हँडर व लिंडमन बार व हॅट तर मुलाखत म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद तर ही व्याख्या हँडर व लिंडमन यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न माहिती मिळवण्याचा आळशी माणसाचा मार्ग अशी टीका कोणत्या साधनावर होते निरीक्षण प्रश्नावली मुलाखत पडताळा सूची माहिती मिळवण्याचा आळशी माणसाचा आळशी मार्ग तर अशी टीका प्रश्नावली या साधनावरती होते पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचायपा पदनिश्चयन म्हणजे एखादा प्रसंग घटना परिस्थिती गुण यांचा दर्जा निश्चित करणे ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली बार डेव्हिस जॉन्सन बोगार्डस हॅट लिंडमन तर पदनिश्चयन म्हणजे एखादा प्रसंग घटना परिस्थिती गुण यांचा दर्जा निश्चित करणे ही व्याख्या बार डेव्हिस जॉन्सन यांनी केलेली आहे क्रमांक ए मूलभूत संशोधन टिंबटिंब असते सिद्धांताभिमुख व्यवहाराभिमुख दैनंदिन बाबींशी निगडीत यापैकी नाही तर मूलभूत संशोधन हे सिद्धांताभिमुख असते सिद्धांताला धरून असते पर्यायक्रमांक ए प्रश्न पुढचा दोन अध्यापन पद्धतीच्या यशाची व अपयशाची कारणे शोधण्यासाठी संशोधनाच्या कोणत्या पद्धतीचा उपयोग करता येईल सर्वेक्षण तुलनात्मक कार्यकारण प्रायोगिक ऐतिहासिक दोन अध्यापन पद्धतीच्या यशाची आणि अपयशाची कारणे शोधायची असतील तर यासाठी तुलनात्मक कार्यकारण या पद्धतीचा उपयोग होईल पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचा प्रायोगिक पद्धती टिंबटिंब पद्धती आहे ऐतिहासिक वैज्ञानिक सर्वेक्षण तुलनात्मक तर पाया ठिकाणी सोपे सोपे प्रश्न आहेत आपण थोडी थोडी जी काही काठिणे पातळी आहे ती वाढवत नेणार आहोत तर पा प्रायोगिक पद्धती ही वैज्ञानिक पद्धती आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचा इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर सुधारणे तर ही समस्या सोडविण्याकरता कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग कराल सर्वेक्षण प्रायोगिक कृती सहसंबंध तर इयत्ता चौथीतील विद्यार्थी आहे आणि त्यांचे इंग्रजी हस्ताक्षर सुधारायचे असेल तर ह्या समस्या सोडवण्याकरता कोणत्या संशोधन पद्धती या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत तर कृती तर पहा कृती या संशोधन पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागेल प्रश्न पुढचा अल्फ्रेड ॲडलर डार्विन यांच्या मते जीवन संघर्षात सशक्त जीवच टिकून राहतात याचे कारण टिंबटिंब प्रेरक असतो संघ आक्रमण युधचा प्रभुत्व तर सशक्त जीवच टिकून राहतात याचं कारण प्रभुत्व पर्याय क्रमांक डी तर बा प्रभुत्व असल्यामुळेच सशक्त जे काही जीव आहेत ते टिकून राहतात प्रश्न पुढचा फुटबॉल खेळावा की टी व्ही पाहावा हा प्रकारचा संघर्ष आहे हवा 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 नको 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 यापैकी नाही तर पहा फुटबॉल खेळावा की, की टी व्ही पाहावा हा हवा हवा प्रकारचा संघर्ष आहे तर पहा कर्ट लिविन तर पहा कर्ट लिव्हिन यांनी हे तीन प्रकारचे संघर्षाचे प्रकार पाडलेले आहेत हवा 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 नको 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 प्रश्न पुढचा सायकोलॉजी टीचिंग ग्रंथ कोणी लिहिला उंट ॲडलर मगफरलँड बिने तर सायकोलॉजी टीचिंग हा ग्रंथ मक्फरलँड यांनी लिहिला स्मृती म्हणजे धारणाशक्ती ही व्याख्या कोणी केली उंट बिने एडगेल कॅटल तर स्मृती म्हणजे धारणाशक्ती ही व्याख्या एडगेल यांनी केली रचनावादाचा संस्थापक खालीलपैकी सिगमंड फ्राईंड टिचनेर मॅकडुगल आसुबेल तर रचनावादाचा संस्थापक टिचनेर हा आहे प्रश्न पुढचा ज्ञानेंद्रियांमार्फत बाह्य चेतकाचा मज्जातंतूंमार्फत मेंदूपर्यंत ठसे उमटले जातात त्यास टिंबटिंब म्हणतात धारणा ग्रहण प्रत्यावन प्रत्याभिज्ञान प्रत्या तर पहा ज्ञानेंद्रियांमार्फत बाह्य शेतकाचा मज्जातंतूंमार्फत मेंदूपर्यंत ठसी उमटले जातात त्यास ग्रहण असं म्हणतात पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचा अध्ययनार्थ्यास त्यास विषयात अभिरुची असेल तर समध्यंतर पद्धतीपेक्षा टिंबटिंब पद्धती वापरण्यास हरकत नाही समग्र खंडशा एकसंग उच्चारण तर समध्यंतर पद्धतीपेक्षा एक संघ ही पद्धती वापरण्यास हरकत नाही कारण त्या विषयामध्ये अभिरुची असल्याने त्या विद्यार्थ्याला कंटाळा येणार नाही त्याच्यामुळे पहा एकसंघपणे त्याला आपण अध्यापन केलं तरी तो कंटाळणार नाही म्हणून ही, ही पद्धती वापरण्यास हरकत नाही प्रश्न पुढचा आहे पहा मानसशास्त्र हे खालीलपैकी टिंबटिंबशास्त्र आहे अप्रत्यक्षवादी प्रत्यक्षवादी वास्तववादी यापैकी नाही तर मानसशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे पर्याय क्रमांक सी बालकाच्या वाढीवर व विकासावर परिणाम करणारा प्रभावी घटक समाज मित्र अनुवंश यापैकी नाही तर बालकाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारा प्रभावी घटक हा अनुवंश असतो क्रमांक सी त्यानंतर पहा आपण रात्री हा प्रश्न विचारलेला होता तर बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि बरेच जण या ठिकाणी चुकलेले आहेत तर पाच सोपा प्रश्न आहे की गुण पुढील पिढीत उतरत नाहीत प्रभावी मिश्र संपादित अनुवंशिक तर पा कोणते गुण हे पुढील पिढीमध्ये ट्रान्समिट होत नाही किंवा उतरत नाहीत तर जे काही संपादित केलेले गुण असतात तर ते पुढील पिढीमध्ये उतरत नाहीत तर याचं अचूक उत्तर होतं पर्याय क्रमांक सी ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे योग्य दिशेने अभ्यास सुरू आहे तर जे विद्यार्थी चुकलेले आहेत त्यांनी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही तरी ते सुद्धा निर्भा सरावाने नक्कीच प्रश्न चांगल्या प्रकारे सोडू शकतील तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक तीस प्रश्न सोपे सोपे प्रश्न होते तर ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तर पा आता आपण पुढील व्हिडिओमधूनसुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न पाहूया हळूहळू आपण प्रश्नांची पातळी थोडीशी या ठिकाणी वाढवूया तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद